نحمده ونصلي على رسوله الكريم लहू शहीदों का रंग लाया है, लहू शहीदों का रंग लाया है, उछल रहा है जमाने में जश्न यौम आजादी। और आजाद बन के जीना सिखाया टीपू शहीद ने, हुर्रियत क्या है ये हमको बताया टीपू शहीद ने, बरसों की जीस्त क्या है जियो शेर की तरह जीने का हमको ढंग बताया टीपू शहीद ने। और लरसते थे जमीन और आसमान टीपू की अजमत से, बहादुरी से, दिलेरी से, शुजात से, हिम्मत से, कोई अंदाजा क्या कर सकता है इनके जोरे बाजू का। निगाहें मर्दे मोमिन से बदल जाती हैं तकदीरें, जो हो जोखे यकीन पैदा तो कट जाती हैं जंजीरें। मनाहिल ग्रुप ऑफ इंग्लिश स्कूल्स मैनेजमेंट के चेयरमैन अलहाज सलीम पाशा कुरैशी साहेब, इस पर रौनक अफरोज हमारे श्री विजयानंद महास्वामी जी, डॉक्टर मनप्रीत सिंह चंदोक और पादरी डॉक्टर थॉमसन स्मिथ, हिंदू मुस्लिम सिख ईसाई आपस में हैं भाई भाई। ये हर साल की तरह इस साल भी 78वें जश्न यौम आज़ादी के मौके पर मनाहिल स्कूल के इस प्रोग्राम ने हर साल की तरह इस साल भी तमाम मजाहिब के मजहबी रहनुमा एकजुट होकर ये साबित कर दिए हैं कि हमारे मुल्क में फिरका परस्ताना ताकतें, फस्ताई कुवतें और इंसानियत के दुश्मन, मजहबों के दुश्मन जितने भी सियासी हरबे इस्तेमाल कर ले, जितना भी जोर लगा ले, हम सब एक हैं, हम सब हिंदुस्तानी हैं, हम सब भारतीय। मैं मुबारकबाद दूंगा इस मैनेजमेंट के तमाम असातिज़ा को, जनाब सलीम पाशा कुरैशी और स्कूल के प्रिंसिपल नसीमा कुरैशी मैडम और असातिज़ा जो भी हैं, बड़े ही निराले अंदाज में हर साल की तरह इस साल भी काफ़ी मेहनतें मशक्क़तें करके बच्चों को तैयार करते ही ये जश्न यौम आज़ादी का जलसा कई शहर के इलाकों में होता है, लेकिन मनाहिल स्कूल का एक नुमाया किरदार है और एक नुमाया एक रंगत रखता है यह जैसा जश्न यौम आज़ादी। अजीजान मोहतरम, आज का दिन जो ये 78वें जश्न यौम आज़ादी के मौके पर हम उन तमाम शहीदों को याद करना चाहिए कि जिन्होंने अपना खून, अपनी जानें, अपने बच्चे, अपनी दौलत, अपना घर बार कुर्बान करके इस वतन को अंग्रेजों से आज़ादी दिलाई। सबसे पहले हिंदुस्तान हिंदुस्तानियों का है ये नारा बुलंद करने वाले शेर मैसूर हजरत टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैह, जिन्हें करोड़ों सलाम। टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैह कहा कि हिंदुस्तान हिंदुस्तानियों का है। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी सारे हिंदुस्तान भर में 500 से ज्यादा राजे, रजवाड़े, नवाब, पांडेगार थे। अंग्रेजों का गुलामी का पट्टा अपने गले में डालकर अपने ही वतन से गद्दारी करके अपने ही शहीदान वतन के खातिमे के लिए जो गद्दाराना किरदार अदा किया उसे तारीख कभी भुलाया नहीं जा सकता। एक तलवार बुलंद हुई कर्नाटक से कि हिंदुस्तान हिंदुस्तानिया का है, वो हजरत टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैह की। आत्मीय स्नेहितरे, ನಾವು ನೀವೆಲ್ಲರೂ ಇವತ್ತು ಅತಿ ವೈಭವದಿಂದ, ಸಂತಸ ಮತ್ತು ಸಂಭ್ರಮದಿಂದ, ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಈ ಮನಾಹಿಲ್ ಆಂಗ್ಲ ಶಾಲೆ, ಈ ಶಾಲಾ ಆಡಳಿತದ ವತಿಯಿಂದ ಆಯೋಜಿಸಿರುವಂತಹ 78ನೆಯ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯೋತ್ಸವದ ಈ ಕದ್ದೂರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದೇವೆ। ಈ ಶಾಲಾ ಆಡಳಿತವು ಅತಿ ಸ್ನೇಹ ಮತ್ತು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷವೂ ಸಹ ಎಲ್ಲ ಧರ್ಮಗುರುಗಳು, ಹಿಂದೂ, ಮುಸ್ಲಿಂ, ಕ್ರೈಸ್ತ, ಸಿಖ್, ಇಸಾಯಿ, ಈ ನಾಲ್ಕು ಧರ್ಮಗುರುಗಳು ಈ ನಮ್ಮ ದೇಶದ ಶಕ್ತಿ,
हिंदू मुस्लिम सिख ईसाई नम देश शक्ति ಶಕ್ತಿಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ಪ್ರದರ್ಶಿಸಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದೇ, ನಾವೆಲ್ಲರೂ ಭಾರತೀಯರು, ನಮ್ಮ ನಮ್ಮ ದೇಶವು ಭಾವೈಕ್ಯತೆಯಲ್ಲಿ ಏಕತೆಯನ್ನು ಹೊಂದಿರುವಂತಹ ರಾಷ್ಟ್ರ, ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಕನ್ನಡ ನಾಡು ಮಾದರಿಯಾಗಿದೆ ಅಂತ ಅವತ್ತು ತೋರಿದ್ದಾರೆ. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದ ಕಹಳೆಯನ್ನು ಮೊಳಗಿಸಿದ 500ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ರಾಜರು, ಮಹಾರಾಜರು, ಪಾಳ್ಯಗಾರರು, ನವಾಬರು ಇದ್ದರು. ಬ್ರಿಟಿಷರ ಗುಲಾಮಿತನವನ್ನು ಅಪ್ಪಿಕೊಂಡು ತನ್ನ ದೇಶದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟಗಾರರನ್ನು ಮುಗಿಸಲು ಸಂಚು ನಡೆಸಿದ್ದರು. ದ್ರೋಹ ಬಗ್ಗಿರು ದೇಶ ದ್ರೋಹಿಗಳು. ಅದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ನಾವು ಹೆಮ್ಮೆ ಪಡಬೇಕು. ಈ ಪುಣ್ಯ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಹುಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಈ ಪುಣ್ಯ ಭೂಮಿಯ ಮೈಸೂರಿನ ಪ್ರಾಂತ್ಯದಿಂದ ಭಾರತ ಭಾರತೀಯರದು ಅಂತ ಕಹಳೆಯನ್ನು, ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದ ಕಹಳೆಯನ್ನು ಮೊಳಗಿಸಿದ ಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ವೀರರು ಶೂರರು ನವಾಬ್ ಹೈದರ್ ಅಲಿ ಖಾನ್ ಮತ್ತು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್. ಅವ್ರಿಗೆ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ನಮನವನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅವ್ರದೇ ದಾರಿ ದೀಪವನ್ನು, ಮಾರ್ಗದರ್ಶನವನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ ಇರಬೇಕು. ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ ಇರ್ಬೋದು, ತಾಂತೀಯ ಟೋಪೆ ಇರ್ಬೋದು, ರಾಣಿ ಲಕ್ಷ್ಮೀಬಾಯಿ ಇರ್ಬೋದು, ಜವಾಹರಲಾಲ್ ನೆಹರು, ಪಂಡಿತ್ ಜವಾಹರಲಾಲ್ ನೆಹರು, ಬಾಲ್ ಗಂಗಾಧರ್ ತಿಲಕ್, ಈ ಎಲ್ಲ ಮಹನೀಯರು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ತಂದುಕೊಟ್ರು. ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು ತಂದುಕೊಟ್ರು. ಬ್ರಿಟಿಷರಿಗೆ ಧಿಕ್ಕರಿಸಿದರು. ಬ್ರಿಟಿಷರನ್ನು ಈ ದೇಶದಿಂದ ಒದ್ದೋಡಿಸಿ ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಮಹನೀಯರನ್ನು ನಾವು ಕೋಟಿ ಕೋಟಿ ನಮನವನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಈ ಶಾಲಾ ಆಡಳಿತ ಅತ್ಯುತ್ತಮವಾಗಿ ಬಹಳ